अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील खातगाव आरोग्य उपकेंद्र, खातगाव ग्रामपंचायत आणि खातगाव कोरोना समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खातगाव येथील आरोग्य उपकेंद्र या ठिकाणी हे महारक्तदान शिबिर पार पडले असून याप्रसंगी कोरोना काळात अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला। जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, श्याम चैतन्यजी महाराज, खातगाव येथील सरपंच ज्योती चौधरी, उपसरपंच प्रतिभा पाटील, डॉक्टर विनोद भोई, पद्माभाऊ चौधरी, डी एन दादा चौधरी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत येथे रक्तदान शिबिर पार पडले असून या रक्तदान शिबिरात बहुतांशी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आजच्या या महारक्तदान शिबिरात व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय तहसीलदार साहेब, मान्यवर व्यासपीठ आणि उपस्थित सगळ्यांना माझा जय श्री कृष्ण। मला जास्त बोलायचं नाही, आपल्याला मला काम करायची। विनोद डॉक्टर आमचे माझ्या संपर्कात होते की बापू खूप छान हॉस्पिटल आहे, तुम्ही या बघा। तर मी मला वाटतं 4 महिन्यापूर्वी इथं आलो आणि जेव्हा हे हॉस्पिटल बघितलं सर, एवढं प्रशस्त हॉस्पिटल आणि डॉक्टरनी, ते बघून मलाही प्रेरणा मिळाली की नाही, जर प्रशासनाने एवढी छान इमारत बनवून दिलेली आहे, त्यात विनोद डॉक्टर जसे चांगले डॉक्टर मिळालेले आहे। आणि जेव्हा सगळं हॉस्पिटलचं अवलोकन केलं, त्यानंतर आमची ज्या खातगावची जी आमची कोरोना समिती आहे, ग्रामपंचायतची समिती आहे आणि काही युवा आहे यांच्या संपर्कात मी आलो आणि सगळ्यांच्या सहकार्याने मी एक निर्णय घेतला गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टच्या माध्यमातून की प्रशासनाने एवढं छान इमारत बनवून दिलेली आहे, डॉक्टर चांगली कामं करणारी सेवा देणारी आहे, गावातील मंडळी चांगली सहयोग देते आहे, तर आपण का नाही त्याच्यामध्ये भाग घ्यावा। आणि त्या दिवशी ठरवलं की या हॉस्पिटलला जर प्रशासनाने एवढं चांगलं बनवून दिलंय तर आपल्या लोकसहभागातून एक छोट्या छोट्या काही ज्या वस्तू असतील त्या आपण आणून, हे आपले जे 4 गाव आहे, आंबेवळ आहे, डोहरी आहे, डोहरी तांडा आहे, खातगाव आहे, सिंगळीत आहे, यांची सेवा आपण इथे इथे का नाही करावी। त्यासाठी आमचे TMO साहेब असतील, त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यांनी की बापू तुम्ही सांगा आम्ही केव्हाही तयार आहे। आमचे चंदूभाऊ आहे, त्यांच्याशी चर्चा केली, आमचे डॉक्टर जे असेल भरपूर डॉक्टर असतील, गावातली भरपूर डॉक्टरांशी मी चर्चा केली की आम्ही असं असं नियोजन करतो आहे, तर त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना योगदान द्यायचं आहे। सगळ्यांनी एका एका शब्दामध्ये योगदान देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर माझ्या मनामध्ये खूप उत्साह आला आणि आमची कोरोना समिती असतील, आमचे डॉक्टर लोक असतील, आमचे सगळे स्टाफ असतील, आज जो आपण हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला त्यामध्ये आमच्या आरोग्य सेविकांचा, खरं म्हणजे कोविडचे मेन योद्धा तेच आहे की एवढ्या खतरनाक कोरोना काळामध्ये त्यांनी स्वतःच्या परिवाराची स्वतःची कोणत्याच प्रकारची चिंता न करता लसीकरणासाठी केंद्रामध्ये जाऊन आमच्या जीव वाचवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं, त्यासाठी त्यांच्या टाळ्या वाजून सगळ्यांनी जोरात अभिनंदन केलं पाहिजे। या कार्यक्रमाला उपस्थित या पंचकृषीतील नागरिक बंधू माता भगिनी, खर तर मला आठवत त्यावेळेस आपल्या तालुक्याचे आमदार मंत्री होते, माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन माजी मंत्री यांच्या शुभ हस्ते या उपरुग्णालयाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं होतं, पद्मभाऊ होते, अशोकदादा होते, भागवतदादा होते, सगळी मंडळी होती, त्यावेळेसच आपली चर्चा झाली होती की इतकी मोकळी आणि चांगली इमारत या तालुक्यात च्या तुलनेने जर का विचार केला, गावाच्या तुलनेने विचार केला तर कुठेच नाही आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन मी आज म्हणतोय की इमारत उभ्या राहून चालत नाही,
तर त्या त्या पद्धतीने डेव्हलप केल्या गेल्या पाहिजे, त्याला त्याचं सांभाळता आला पाहिजे. तसं व्हिजन असलेले मंडळी जर त्या ठिकाणी नसतील तर कदाचित त्या इमारतीचा उपयोगही होत नाही. सुदैवाने इथला जो स्टाफ आहे, इथले जे गावकरी मंडळी आहेत, यांनी विशेष लक्ष देऊन त्यातल्या त्या डॉक्टर विनोद भोई यांनी अगदी खेळीच्या वातावरणात सगळ्यांना एक संघ आणून आपल्याला आपल्या या गावासाठी, या पंचकृषीतील गावांसाठी काहीतरी करण्याची गरज आहे ही भावना खऱ्या अर्थानं युवकांमध्ये गावकऱ्यांमध्ये प्रेरित केली. आणि त्याचं फलफ्रुत असं आहे की आज अत्यंत चांगले कार्यक्रम, चांगले उपक्रम इथे होत आहेत. मग लसीकरणाच्या माध्यमातून असतील, वृक्षारोपणाच्या माध्यमातून असेल, आज रक्तदानाचा एक चांगला मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो आहोत. खरं तर यापूर्वी अनेक रक्तदान शिबिरं आम्ही आयोजित केलेले आहेत साहेब. किती त्रास होतो आम्हाला याची कल्पना आहे. देणाऱ्यांची संख्या आणि घेणाऱ्यांची संख्या याचा डिफरन्स जर पाहिला ना, तर कोणाकडनं घेणं काही सोपं नाही, त्या त्यात रक्त घेणं हे तर खूपच कठीण आहे. परंतु ज्या पद्धतीने सोशल मीडियातून यांनी त्या विषयाचा प्रचार केला, यांनी एक सुंदर असा उपक्रम दिला, त्या काही गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. त्यांनी पहिल्या तीनच लोकांचे नावं टाकले की आपल्याला रक्तदान शिबिर करायचं आहे, जो करेल रक्तदान आणि तो राहील भाग्यवान, हे स्लोगन त्याला दिलं आणि खाली डॅश 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 नंबरिंग दिली. आणि मग स्वाभाविक त्या ग्रुपला ज्यांना ज्यांना जोडलं त्यांना ती प्रेरणा मिळत गेली की मी रक्तदान करू शकतो. आणि मग चार क्रमांकाचं नाव त्याचं, पाचवं त्याचं, असं करत 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 मी त्या सोशल मीडियावर तुमची जी समिती आपण तयार केलेली आहे त्या समितीचा तो ग्रुप होता. आणि त्याला मग अनेकांना जोडलं गेलं, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतनं जवळजवळ 60-65% रक्तदात्यांची यादी सहज बघता बघता तयार झाली. म्हणजे आज बऱ्याच जणांना थांबवावं लागलं की आता आपण रक्तदान थोडं थांबूया, कारण की पुढच्या टप्प्यात ते, कारण ते रक्तही एक खट्ट संकलन केल्यानंतर त्याचं काही मर्यादित वेळेत उपयोग झाला तर ते असताना ते वाया जातं, म्हणून ते आपण थांबवलं. म्हणजे ही काम करण्याची जी विजन, जी पद्धत आहे, ती खऱ्या अर्थानं या समाजाला प्रेरणादायक आहे. मला आठवतं की ज्यावेळेस करोनाची दुसरी लाट आली आणि बापूजी आमची सगळी चर्चा झाली, मी साहेब तुमच्याशी त्यावेळेस मध्यंतरी बोललो होतो, डॉक्टर साहेबांशी माझी चर्चा झाली होती की बराचसा लोड हा तालुक्यालेवलवर येत होता. आणि मग डॉक्टर गोविंदनी एक संकल्पना मांडली की आपण इथे क्वारंटाईन सेंटर का सुरू करू नये, मग त्या क्वारंटाईन सेंटरला आपण लोकवर्गीतून, लोकसहभागातून निधी गोळा करून मग त्यांचं काय काय करता येईल. मग बऱ्याच जणांची चर्चा डॉक्टरांनी केली, बापूजींनी केली, त्या मंडळींनी केली, पद्माभाऊ असतील, सगळी मंडळी इथे होती, त्यांनी सगळ्यांनी चर्चा केली आणि त्यांचा सहभाग देण्याची मानसिकता ज्यावेळेस दिसली त्यावेळेस आपलं असं ठरलं की एक चांगलं असं क्वारंटाईन सेंटर इथे आपण सुरू करूया. सुदैवाने ती लाट ओसरली आणि आपण त्या इच्छात आपल्याला काही करता आलं नाही. आणि नंतर आपली चर्चा झाली की ही एनर्जी आपण आता वेस्टेज करू नका, ती साठवून ठेवा, कारण येणारा काळ हा संघर्षाचा काळ आहे, येणारा काळ हा बिकट आहे. तिसरी लाट केव्हा येईल हे सांगता येत नाही. परदेशात काही ठिकाणी खूप लसीकरण झालेलं असताना देखील तिसरी लाट येते. म्हणजे लसीकरण निश्चित सुरक्षा आहे, परंतु लसीकरण झाल्यानंतर आता बिंदास्त होऊन फिरणं, सैरावर फिरणं, मास्क न वापरणं हा पुन्हा तिसऱ्या लाटेला निमंत्रण देण्याचा एक प्रकार आहे. खऱ्या अर्थानं मोठमोठे कार्यक्रम आपण करू नये, लग्न कार्य करू नये. मरणाच्याही संख्या, म्हणजे मोतीतली जी संख्या असते तिच्यावरही नियंत्रण केलं पाहिजे. हे ज्यावेळेस आपण सगळे करू, म्हणजे प्रशासन काही करणार नाही, करणार जे आहे ते नागरिकांनी करायचं आहे, आपली काहीतरी जबाबदारी आहे. ही भावना जोपर्यंत आपल्या प्रत्येक नागरिकात निर्माण होणार नाही तोपर्यंत येणाऱ्या कोरोना संकटाला आपण थांबवू शकणार नाही, थोपवू शकणार नाही. आणि म्हणून माझी आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असले उपस्थित असलेल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे, कडकडीची विनंती आहे, जरी आपण लस घेतली असेल आपण निश्चित सुरक्षित आहात, परंतु आपण अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, मास्कचा कंटिन्यू उपयोग केला पाहिजे, कुठे नाकाडोळ्यांना हात लावण्या अगोदर ज्या शासनाने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, हात स्वच्छ धुणे, सॅनिटाईज उपयोग करणे, या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आणि त्यावेळेसच आपण येणारी तिसरी लाट थांबवू शकतो. निश्चितच येणाऱ्या पुढच्या हिच्यात आपण सगळे एक संघ राहून आपण समाजाच्या उपयोगी पडणारे चांगले उपक्रम नक्की बापूजी करूया. आणि त्यासाठी या इथल्या उपकरणाच्या हॉस्पिटलसाठी जी जी मदत लागेल तिथल्या त्या सगळ्या टीमच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू. निश्चितच सहा निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो आणि आपण आम्हाला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली, जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले त्यांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट यशस्वीपणे समन्वय घडून आणला व
स्वतः हिरारीने काम केलं असे जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुणजी शेवाळे आपल्या कार्यक्रमाला व नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे श्याम चैतन्यजी महाराज खातगावचे ते त्याचप्रमाणे आमचे मित्र चंदू केलेला आहे. ह्या कार्यक्रमाचा उद्देश रक्तदान हे जरी असलं तरी खरोखर ह्या जो उपकेंद्र खातगाव आहे याने जो केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आजचा कार्यक्रम मी म्हणतो आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे आज हा रक्तदानाचा कार्यक्रम झालेला आहे. चंदू आणि सांगितलं की तालुक्यात अशी बिल्डिंग नसेल पण भाऊ जिल्ह्यामध्ये असं एवढं हे क्षेत्र आणि अशी इमारत फक्त जामनेर तालुक्यामध्ये आहे ती खासगावला आहे. आणि हे जे उपकेंद्र हे आदर्श करण्याचं जे काम आहे ते खरोखर जेव्हा समुदाय आरोग्य अधिकाऱ्याची निवड झाली तेव्हा इथे सुरू झालं. सर्वांनी डॉक्टर विनोदला यश दिलं परंतु याच्यामागे विनोदचा काहीच वाटा नाही असं मी म्हणतो. खरं म्हणजे आमची प्रियंका जर इथे राहायला तयार नसती तर इथे ते काही करू शकले नसते. म्हणून मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो की आज एवढा लौकिक या उपकेंद्राला मिळून दिला. कारण की समुदाय आरोग्य अधिकाऱ्याचं काम म्हणजे पार्ट टाइम जॉब असतो 12 वाजेपर्यंत त्यांची ड्युटी असते परंतु ती अहोरात्र करण्याची जी एक आउट ऑफ वे जाऊन त्यांनी घेतलेली आहे या भागात जे सुपुत्र असल्याचं त्यांनी जे केलेलं आहे खरोखर एक कौतुक करण्यासारखं आहे. आपल्या भागामध्ये आशा सेविका किंवा इतर सर्व हेल्थ वर्कर आहेत यांनी जे काम केलं ते खरोखर वावखण्याजोगं आहे. तहसीलदार साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये कुठेच म्हणजे पी एस सी लेवल पहिले आर एसला होतं लसीकरण नंतर पी एस सी लेवलला होतं परंतु खासगावचं आपण असं एक हे गाव निवडलं की तिथे उपकेंद्र स्तरावर वरून सूचना मिळण्याच्या पहिलेच आपण लसीकरण सुरू केलं होतं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खातगावचे जी ग्रामपंचायत आहे खातगावचे जे गावकरी आहे ते हे खूप सहकार्य आम्हाला लाभलं. म्हणजे कुठेही आम्हाला असं राजकीय मतभेद सामाजिक मतभेद दिसून आले नाही. जे चांगलं काम आहे त्यांना सर्वांनी मदत केली आणि आमचा उत्साह वाढवला. आमचे मित्र गुरुवर्य श्यामबापू तालुका वैद्यकीय अधिकारी राजूजी सोनवणे सरपंच ताई उपसरपंच ताई आमचे मित्र चंदवांना श्यामबापू सर्व पत्रकार बांधव आणि या खातगाव पंचक्रोशीतले सर्व नागरिक मित्रांनो गेल्या 2 वर्षापासून आपण कोरोनाशी लढत आहोत. आपले जवळपास 2 युद्ध पूर्ण झालेले आहेत. 2 युद्धांमध्ये पहिलं युद्ध बघितलं असतं पहिल्या लाटेमध्ये फार काहीशा व्यवस्था आपल्याकडे नव्हती. नंतर जसे गव्हर्नमेंटचे डायरेक्शन्स येत गेले त्याप्रमाणे आपण पुढील ती व्यवस्था करत गेलो. पहिल्या लाटमध्ये व्यवस्था केली सेकंड लाटमध्ये व्यवस्था सर्व असताना देखील आपल्याकडे बरेच पेशंट डेटोरेट व्हायला लागले. ऑक्सिजन कमी पडायला लागला काही ठिकाणी ऑक्सिजनमुळे रुग्ण दगावले देखील. जामनेर तालुक्यात आपण पहिल्याच लाटेमध्ये जवळपास 80 ऑक्सिजन बेड सुप्रीम आणि मान्य आमदार यांच्या सहकार्यातून आपण त्यावेळेस तयार केले. त्यामुळे आपले बरेच पेशंट हे जामनेरमध्येच चांगले होत होते. कालांतराने व्हेंटिलेटर ऑक्सिजन कमतरता यायला लागले सर्व गोष्टी कमी पडायला लागल्या. देवाला देखील कळालं की आता मानव समाज हा खूप लढतो आहे. रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला आणि कोरोना युद्धांचा जो सत्कार केला तर बऱ्याच वेळेस आम्ही तालुक्याला काम करत असताना विविध सामाजिक संस्था राजकीय संस्थांकडून आमचा सत्कार होत असतो. परंतु त्या कोरोना पेशंटजवळ जाऊन काम करणे आणि फोनवर काम सांगणे हे तर खूप फरक आहे. आम्ही फोनवर काम सांगणारे माणसं आहोत पण तुम्ही जे मागं बसलेल्या माझ्या भगिनी असतील
यांनी स्वतः पेशंटजवळ जाऊन काम केलेलं. तर मी सर्वांना विनंती करतो की त्यांच्यासाठी एकदा दुरात टाळ्या झाल्या पाहिजे. ते काम करत असताना आपल्या कामाची पावती कुणीतरी दिली पाहिजे अशी सर्वांचीच अपेक्षा असते. आणि या कार्यक्रमातून मी हा जो कार्यक्रम घडवला त्यांचा भगिनींचा किंवा जे काही वार्ड बॉय असतील डॉक्टर असतील त्यांचा सत्कार करणार त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो. अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील यांनी सर्वेचं अतिशय चांगलं काम केलं. आरोग्य अधिकाऱ्यांना देखील याबाबत ज्ञात आहे. परंतु आम्ही सगळ्या ठिकाणी जाऊन प्रत्येक व्यक्तीचा सत्कार करणं आम्हाला शक्य नाही. आणि हे पुण्याचं काम देखील आमच्या हस्ते तुम्ही घडून आणलं त्याबद्दल देखील मी आयोजकांचं आभार व्यक्त करतो. बापूजींना देखील विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून जे काही सामाजिक कार्य करत आहात असंच आपल्या अजून कार्य घडो. आणि सर्व हक्कवासियांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन असंच गावासाठी समाजासाठी देशासाठी असं काम करावं. तसेच आज इथे सर्व उपस्थित आरोग्य कर्मचारी माझ्या सहभागी आशा वर्कर तसेच माननीय ग्रामस्थ आज ह्या इथे खातगाव उपकेंद्रामध्ये आपल्या भोई दादा CHO सरांनी महारक्तदानाचं महारक्तदान शिबिर हे आज घडून आणले. तरी हा फारच मोलाचे व पुण्याचे काम आहे. आपण सर्वांना माहीतच आहे की आज आपण कोरोनासारख्या जागतिक महामारी व संसर्गजन्य आजाराशी लढत आहे. तरी आपल्या सर्वांना माहीतच आहे की ज्यावेळे विविध हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या शस्त्रक्रिया होतात आणि जेव्हा एखादी याला रक्ताची गरज पडते आणि अपघात होत असतात त्यावेळेस त्या व्यक्तीला जेव्हा रक्तदान केलं जातं रक्त मिळतं. एखादी व्यक्तीने रक्तदान केलं असतं त्यावेळे त्याला रक्त केलं जातं आणि त्यावेळेस त्याचा जीव वाचवला जातो. असं हे रक्तदानाचं पुण्याचं काम व मोलाचं काम आमचे भोई दादा यांनी बापूजी यांचे चैतन्यगिरी बापूजी यांच्या मार्गदर्शनाखाली घडून आणले आहे. आणि त्यासाठी आमचे सर्व आरोग्य कर्मचारी टीम तसेच आमचे आशा वर्कर आणि गावातली ग्रामपंचायत खातगाव यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे काम होत आहे. तरी त्या जे आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की आपण आपल्या याच्यामध्ये कृत्रिम आपण ऑक्सिजन तयार करू शकतो प्राणवायू तयार करू शकतो आणि कृत्रिम पाणी देखील आपल्या मानवानं तयार केलेले आहे. पण कृत्रिम रक्त आजपर्यंत जगात कोणत्याच प्रयोगशाळाने तयार केलेले नाही आहे. तरी हे जे कोरोना हे जे आपले रक्तदाते आहे यांच्या रक्तदानाने केलेलं काम हे खूपच मोलाचं आहे. तरी त्यांचे सर्वांचे मी रक्तदान केल्याबद्दल त्यांचे खूपच कौतुक करावं असं काम त्यांनी केलेलं आहे. तसेच आपण सर्वांना माहीतच आहे की ह्या कोरोना काळामध्ये आपण ह्या संसर्गजन्य आजाराशी लढत आहे त्यामध्ये मागे कोरोनाची पहिली लाट आली तशीच दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेच्या वेळेस तर भरपूर संख्येमध्ये रुग्ण वाढले त्यावेळेस आमच्या आशा वर्कर आमचे आरोग्य कर्मचारी व आमची भोई दादा यांची टीम यांनी त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी वेळोवेळी लोकांचे संशयित लोकांची तपासणी केली. आणि आमच्या आशा वर्कर यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण असो कोरोना सर्वेक्षण असो हे देखील केले आणि संशयित लोकांना योग्य ते मार्गदर्शन केले क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना कसे काय नियोजन करावे पॉझिटिव्ह पेशंट आल्यानंतर हे देखील त्यांनी मार्गदर्शन केले आणि कोरोनाशी लढा दिला. आणि भरपूर प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्या गावामध्ये कोरोना पसरणार नाही याची काळजी घेतली. त्यांना आमचे सर्व कर्मचारी आणि ग्रामपंचायतने देखील सहकार्य केले. आणि तसेच जेव्हा कोविड लस उपलब्ध झाली त्यावेळेस देखील जेव्हा भोई दादांनी त्यांच्या टीमनी व आमच्या आशा वर्करनी सर्वांच्या सहकार्याने हे कोविड लसीकरणचे कार्यसुद्धा व्यवस्थितपणे पार पडत आहे. आणि हे जे आज कार्यक्रम यांनी केला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे केवळ जेवढे कौतुक केले तेवढे कमी आहे. डॉक्टर विनोद भोई समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र खातगाव. आमचं मेन उद्दिष्ट आहे या शिबिरामागचं की लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी सेवाभाव जागृत व्हावा आणि हे रक्त जेव्हा आपल्याला रक्ताची गरज पडते तेव्हा आपल्याला कोणीतरी देत असतं तसंच आपण जर दिलं ते भविष्यात आपल्याला परत मिळेल या हिशोबाने आपण रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेलं आहे. आतापर्यंत आपण 30 जणांनी रक्त डोनेट केलेलं आहे.
आणि महत्त्वाचं म्हणजे हे कार्य असं चालू राहणार आणि हे टीमवर्क आहे, हे कोणा एकाचं नाही. म्हणजे याच्यात ग्रामपंचायत खातगाव, आरोग्य समिती खातगाव, करोना समिती खातगाव, जिल्हा परिषद शाळा खातगाव आणि इतर जे 5 गाव आहे, शिंगाईत खातगाव, डवरी तांडा, डवरी गाव, यांचे सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवी लोकांचा याच्यात सहभाग आहे, म्हणूनच हे शक्य आहे. आणि भविष्यातसुद्धा आपण हे उपकेंद्र 9 ते 1 या दरम्यान आपण रुग्णांना एक इंजेक्शन म्हणा, सलाईन म्हणा, किंवा भविष्यात इथे डोळ्यांचे ऑपरेशन, डिलिव्हरी असा आपला मानस आहे. आणि त्यासाठी आदरणीय बापूजींचे आम्हाला आशीर्वाद, आणि त्यांनी हे गाव दत्तक, आपला दवाखाना दत्तक घेतलेला आहे. तर सर्वांनी जर मदत केली तर मी नेहमी मदतीसाठी हजर आहे अशी मी ग्वाही देतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली. तर तब्बल 30 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे असे देखील त्यांनी आपण सांगितलेले, व रक्तदात्यांचा खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना भेटत आहे असे देखील त्यांनी आपण सांगितलेले. तसेच कोरोना काळामध्ये अविरतपणे झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, खातगाव. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवर व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.